मी आपल्याला सांगू इच्छितो की एक दोन महिन्याच्या आत विटेकरला देखील ती खुर्ची मिळेल एवढा मी शब्द देऊ. राजेश विटेकरांना संधी चांगली आहे. आज मी विटेकर साहेब असेल बी जे पीचे नेते शिवसेनेचे आर पी आयचे नेत्यांना सांगू इच्छितो की मी तुमचं एक घेतलं आहे विटेकर, मी 27-47 ठिकाणी तुम्हाला मदत करतो, 47 ठिकाणी मी तुम्हाला मदत करतो. माझी आपल्याला विनंती आहे की विपक्ष म्हणून या चार राज्यात मला मान्यता मिळाली. गेली 40 वर्ष मी घरी गेलो नाही, घर नाही, दार नाही, संसार नाही, बायका नाही, लोकवर्ग मी चालवतो गुप्ते साहेबांना माहिती आहे. कारण मला सांगितलं की बरेच उपरा आहे आहे. माझी विनंती आहे मी एका देशाचं नेतृत्व करतो, एका पक्षाचं नेतृत्व करतो. मला उलट संधी वाटली. मी रात्री येताना 2:10 मी जालन्याच्या समृद्धी मार्गावर उतरलो, परत नांदेडला देखील समृद्धी मार्ग येतोय, पण विटेकर साहेब परभणीच समृद्धी मार्ग काय आहे. म्हणून मला जेवढा विकास करण्यासाठी जेवढा वेळ देत आहे, मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, नॅशनल लीडरमध्ये मी बसू शकतो. मोदी साहेबाला विनंती करू शकतो, अजितदादाला विनंती करू शकतो, एकनाथ शिंदेंना विनंती करू शकतो. माझी आपल्याला विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावर मी इलेक्शन लढणार आहे. मी वेल क्वालिफाईड आहे, मला 17 भाषा येतात, 17 भाषा, 27 राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात माझं संघटन आहे, 4 नगरपालिका माझ्या गुजरातला आहे, परभणीत माझा एक आमदार आहे रत्नाकर गुप्ते. मी हे नम्रपणे का सांगतोय, हे सारं बनवायला एका दिवसात होत नाही, डेडिकेशन, डेव्होशन आणि डिटर्मिनेशन लागतं, त्या माध्यमातून हे उभा केलं आहे. परंतु ह्या तिघांचंच मी आभार का मानलं, राजेश विटेकरच्या तोंडातला घास काढला असं काही लोकांना वाटलं, विचार आहे, बरोबर आहे, पण मी त्यांची माफी मागेन. बोर्डीकर साहेबांचा देखील क्लेम होता, बरोबर साहेब, बीजेपीचा. नंतर लोणीकर साहेब देखील माझे मी आमचे वडील झालेच आहेत, ते मंत्रिमंडळात मी आणि ते होतो, त्यांचा बी क्लेम होता. पण ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस दिल्लीमध्ये अमित शहाच्या देखत झाला. मी म्हणतोय असं नाही गुट्टे साहेब, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा शिकाल, अजितदादाशी बसलो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महादेव जानकरांना आपण एक शीट देऊया आणि मी माझ्या चिन्हावर लढणार आहे. नम्रपणे मी सांगतोय, म्हणजे तुम्ही मला आग्रह केला, परंतु मी जे झोपडं बांधलेलं आहे छोटं तुमच्या आधारानं, तुमचं बंगला आहेत, तिघांचं महाल आहेत, शिंदे साहेबांचा, विटेकर साहेबांचा, बाराम भरोस साहेब तुमचा, पण माझी झोपडी आहे, त्या झोपडीतून महाल व्हावा ही माझी अपेक्षा. मी आलेलो आहे तुमचा, मला आधार पाहिजे आणि मला पैसा कमवण्यासाठी मी नाही येत, बिलकुल नाही. रेल्वे स्टेशनवर देखील झोपवू शकतो आणि तुम्हाला आता माझी प्रचारयात्रा कळत. आजच मी विटेकर साहेब तुमच्या इथं असेल नाही तर मी कुठतरी लहाने काकाच्या मळ्यात वस्तीवर कमाला थांबणार आहे, मी काय काळजी करणार. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विकासाच्या दृष्टीनं माझ्या जे जे होईल, बारामतीला पवारसाहेबांच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंट झालेलं आहे, रायबरेलीला सोनिया गांधीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि गांधीनगर आणि वाराणसीला मोदी साहेबांनी केले आहे, त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा मी प्रयत्न करीन एवढा असं वाटतं. तुम्हाला माझ्याकडेलाही पैसा बिसा काय नाही, परंतु हे कसं करता येईल, कसं दिल्लीतून सर्वात जास्त बजेट येईल, नांदेडचा विकास, लातूरचा विकास, संभाजीनगरचा, जालन्याचाही विकास होतो, परभणीच का मागे राहील, काय कारण आहे. विटेकर साहेब, ह्याचा अभ्यास आपण सर्वांनी मंडळींनी केला पाहिजे, तुमच्या सर्वांची मला गरज आहे, मी जिंकण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वादाची गरज आहे मला त्यासाठी. आणि माझी आपल्याला अपेक्षा आहे की हे जिल्हा जगात परभणी, जर्मनी आणि भारतात परभणी कशी परभणी मोठी होईल हा दृष्टीनं प्रयत्न करीन. एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही, मेडिकलचा पाया आत्ता झालेला आहे, मेडिकलचा होताना देखील मी त्या मीटिंगला होतो, तिथलं माझे आमदार गव्हाणे साहेब होते, सारे तुमचे प्रतिनिधी होते, इवन बड्डू जाधव साहेबसुद्धा होते, सारे आमदार वगैरे होते, त्या मीटिंगला मी होतो म्हणतो असता. म्हणजे परभणीलाच मेडिकल कॉलेज का झालं. म्हणून माझी आपल्या अपेक्षा आहे की मी ह्या माध्यमातून उभा राहतोय. आज वेळ कमी आहे, 41 दिवससुद्धा मिळाले आहेत आपल्याला, म्हणतो 31 दिवससुद्धा बाकी आहेत आपल्या साऱ्या ठिकाणी पोचायचं आहे आम्हाला. त्यामुळं आपण सर्व मंडळीने आम्हाला सहकार्य करावं. आर पी आयचं असेल, पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे साहेब किंवा राष्ट्रवादीनं तर आम्हाला पोटातच घेतलं आहे. त्यामुळे राजेश विटेकरची जिम्मेदारी आहे, तन मन धन लावून काय करायचं आहे ते निवडून त्यांनीच दिल्लीला पाठवायचं आहे. विशेष म्हणजे त्यांनी दत्तक घेतलेलं आहे आम्हाला. आणि भाजपवाल्यांना माझी विनंती आहे, तुमचे संघटन मंत्री आहे, तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे, माझं मत पाहिजे कराय पाहिजे. त्यामुळं भाजपवाल्यांना हे आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती की तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या माणसाला परखावे करणं. मोदी साहेब गांधीनगरचे आहेत, पर वाराणसी निवडून आले ना, राहुल गांधी वायनाडला निवडून आले ना, मग मी राज्यातला जाईना. आणि परभणी जिल्ह्यातल्या कुठल्या गावात गेलो नाही त्याचं नाव सांगा, 40 वर्षात कुठल्या गाव, कुठलं गाव कुठं किती किलोमीटर आहे. राजेश विटेकरांची सासरवडी कुठली ती सांगू का मी,
म्हणजे कुठलं गाव कुठं आहे याचं देखील मी सांगतो. त्यामुळं असा कुठतरी काय भयकवण्याचा प्रयत्न होतो याचा माझी त्यांना ते मी सक्षम आहे, चांगले आहेत, ते माझे मित्रच आहे, त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहे. त्याबद्दल आपल्याला वैयक्तिक हेवे दावे करायची काही गरज नाही. आणि लहाने काकांनी सांगितलं की बाबा हे आम्ही राष्ट्रात जो समाज राहतो त्या राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्ष आहे. मी ओबीसीचा आहे का मराठ्याचा आहे का द्रविडचा आहे का मुसलमान आहे का ब्राह्मण आहे असं म्हणण्यात काय अर्थ नाही. आपण सर्वांनी एकत्र आलो तरच हे विकास होणार आहे. एकटा माणूस काहीच करू शकणार नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती, आज तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी मला खंबीर राहावं. मी आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. सर्व साथीनं महायुतीच्या माध्यमातून साथ मिळावी. हे सर्व युतीच्या एखाद्या वेळेस कुठतरी समजा आमच्या मुठेसाहेबाकडून आमच्याकडून कुठतरी येऊ येईल, एखाद्याचं नाव राहील. त्यामुळं नाराजी मी आत्ताच माफी मागतो तुमची सर्व नेत्या मंडळांची की कुठं काय होत असेल तर. म्हणून राजाजी विटेकर तुम्हीच समन्वय घेऊन काका तुम्ही मंडळीने हे करण्याचं काम करावं. आणि आपण सर्वांनी 26 एप्रिलपर्यंत कसं मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला पोलिंग टू पोलिंग बूथ टू बूथ मीही प्रयत्न करीन आपण मंडळी नेम करावा असा आशीर्वाद बाबूर आपली रजा घेतली.